गुंफण अकादमी आणि यशवंतराव चव्हाण विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानं रविवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता सातारा येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पुस्तक प्रकाशन आणि गुंफण पुरस्कार वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ज्योतिर्विद प्राचार्य रमणलाल शहा लिखित आम्ही जिंकिला संसार या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्यांच्या 85व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर डॉक्टर बसवेश्वर चेंगे लिखित प्रश्नवेद या समाजातील ज्वलंत प्रश्नांचा लेखाजोखा मांडणाऱ्या लेखसंग्रहाच्या पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर बसवेश्वर चेंगे यांनी केलं. यावेळी गुंफण अकादमी मराठी साहित्य जोपासण्याच्या आणि समाजातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता वाढवण्याच्या उद्देशानं कार्य करत असल्याचं त्यांनी सांगितलं. ही जी कामगारवाई माझी समाजापुढे येण्याचं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की समाजामधला नकारात्मकता कुठेतरी बाजूला होऊन सकारात्मक गोष्टी वाढायला पाहिजे आणि त्याच अनुषंगानं आम्ही गुंफण दिवाळी अंक सुरू केला. त्यामध्ये नवोदितांचं व्यासपीठ निर्माण केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही साहित्य संमेलन गेली 15 वर्ष सातत्यानं महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये गोव्यामध्ये जाऊन घेतो जिथं मराठी माणूस तिथं गुंफण असं आमचं ब्रीदवाक्य आहे आणि त्या ब्रीदवाक्याप्रमाणे आम्ही ही सगळी मांडणी करत आहोत. आणि ह्या खरोखरच मराठी साहित्य मराठी माणसं ही जर टिकली तरच आपलं जे साहित्य आहे आपली संस्कृती आहे ही टिकेल आणि या भावनेतून हे सगळं काम चालू आहे. आपण आनंद आणि सुख नेहमी इतरत्र शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याचा स्रोत आपल्या मनात आहे असं जिल्हाधिकारी श्वेता सिंगल यांनी सांगितलं. बाहेरची आम्ही आनंदासाठी बाहेरची वस्तूसाठी भागतो की हे वस्तू आम्हाला हे भौतिक संसाधन मिळालं किंवा हे वस्तू आम्हाला मिळाली तर आम्हाला आनंद होईल सुख होईल. पण जर तुम्हाला खरं फील करायचे तर ते आनंद आणि सुखच्या जे स्रोत आहे ते आमचे मनामध्येच आहे आणि त्याला बाहेर ढूंढण्यापेक्षा जरी आम्ही आतमध्ये ढूंढलं तर ते नक्कीच मिळते आणि मिळाला तर ते वी नेव्हर लॉस्ट इट आणि ते कुठलीही भौतिक परिस्थिती किंवा भौतिक जे संसाधन आहे त्याच्यावर निर्भर राहत नाही. यावेळी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव संगम उद्योग समूहाचे बाळासाहेब कुलकर्णी राज्य शिक्षक संघाचे संपर्क प्रमुख सिद्धेश्वर पुस्तके सामाजिक कार्यकर्ते कल्याण कांबेरे व्याख्याते रामानंद तपासे वास्तुशास्त्र अभ्यासक नेहा शहा या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींना गुंफण गुणगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्कार वितरण सोहळ्यास नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय भटकर डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू पद्मश्री डॉक्टर पी डी पाटील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस जिल्हाधिकारी श्वेता सिंगल गजानन चेंगे नितीन शहा डॉक्टर बसवेश्वर चेंगे या कार्यक्रमास उपस्थित होते.